आपल्या वाढदिवशी लोक लाखो रुपयांची उधळपट्टी करताना दिसून येतात, तर काही आपल्या परिवारासोबत बाहेर फिरायला जाणं पसंत करतात, आणि आजकाल तर दोस्त मित्रांसोबत एकांतात पार्टी करण्याची फॅशनच झाली आहे. मात्र वरील साऱ्याच बाबींना फाटा देत गोंडपिपरी येथील व्यवसायानं शिक्षक असलेल्या गणपती चौधरी यांनी व्यसनमुक्तीवरील सत्संग आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केलाय. आज समाजामध्ये व्यसनाधीनता वाढू लागली आहे, युवक वर्गही व्यसनाच्या गर्तेत सापडला आहे, यामुळे कुटुंबातील ताणतणाव वाढू लागल्याचं चित्र आहे. यासाठी म्हणून व्यसनापासून युवकांनी फारकत घ्यावी आणि समाजात आपल्या परिवारात आनंदी राहावं यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते गणपती चौधरी यांनी आपल्या जन्मदिवसाचं औचित्य साधून अनोखी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांनी आपल्या पुढाकारानं चक्क व्यसनमुक्तीवरील प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन धनुजी कुणबी सभागृहात घडवून आणलं. यावेळी आमदार संजय धोटे, दिलीप चौधरी, ठाणेदार प्रवीण बोरकुटे, मोरेश्वर सुरकर, व्यसनमुक्ती संघटनेचे संजय बुटले आदी उपस्थित होते. माझ्या वाढदिवसानिमित्त सत्संग आणि दारू व्यसनमुक्तीपर व्याख्यानाचं कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. सदर कार्यक्रमाला विद्यमान आमदार, विद्यमान पंचायत समिती सभापती, विद्यमान बाजार समिती सभापती, तद्वतच व्यसनमुक्तीवर व्याख्यान दिलीपदादा चौधरी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला विशेषत्वाने संघटनेकरिता व्यसनमुक्ती भवनाची आवश्यकता होती आणि ते मान्य केल्यानंतर जागेची अडचण निर्माण झाली आणि त्या ठिकाणी सुरेशराव चौधरी बाजार समिती सभापती यांनी ते दान करण्याचं सर्वांसमक्ष मान्य केलं. यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आणि त्यानंतर तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरसुद्धा 1000-1500 लोक या सत्संग आणि व्यसनमुक्तीच्या व्याख्यानाला उपस्थित होते. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.